कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षापासून शाळा या जवळपास बंदच आहेत. शाळांचे ऑनलाईन क्लासेसमुळे पालकांनी प्रत्येक मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिलेला आहे. मात्र काही पालकांनी ऑनलाईन सोबतच ऑफलाईन असलेल्या व सामाजिक अंतराचे भान ठेवित असलेल्या खासगी मात्र घरगुती व उच्च शिक्षित शिकवणी वर्गांना आपली प्रथम पसंती दिलेली दिसून येते. आणि या खासगी शिकवण्यांनी सुद्धा पालकांच्या पसंतीस व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आपली कंबर कसलेली दिसून येते. अमरावती येथील न्यू प्रभात कॉलनी मध्ये स्थित निशा कोचिंग क्लासेस हे सुद्धा त्यामधील एक नाव. निशा कोचिंग क्लासेसच्या संचालिका निशा लोटे यांनी शिकवणी सोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्या आपल्या शिकवणी वर्गामध्ये प्रत्येक आठवड्याला वेगवेगळ्या स्पर्धा, खेळ, क्विझ यासारखे कार्यक्रम आयोजित करीत असतात. नुकतीच त्यांनी क्विझ सारखी स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये प्रत्येक मुलाने हिरारीने सहभाग नोंदविला आणि या सुंदर स्पर्धेची उत्तरे मुलांनी दिली. या स्पर्धांमुळे मुलांना विरंगुळा, सामाजिक ज्ञान, सामान्य ज्ञान मिळत असल्याचे यावेळी निशा लोटे यांनी सांगितले. निशा कोचिंग क्लासेसच्या या उपक्रमाचे पालकांनी सुद्धा स्वागत आणि कौतुक केले. विच इज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, सॉरी विच इज द हायएस्ट पीक इन द वर्ल्ड? माउंट एव्हरेस्ट. गुड. दुधाच्या कोणत्या घटकामुळे दूध गोड लागतं? मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण पुष्पा सिनेमातील हिरोचे नाव काय? सिंग मूवी मध्ये कोणत्या ऍक्टरनी काम केलं आहे? पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? नॅशनल गवर्नमेंट ऑफ इंडिया. हु इज द वाइफ ऑफ शिवाजी महाराज? सई बाई. हु इज द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.